नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संशोधन या विषयातील संशोधनाची जी, जी काही तात्विक माहिती आहे या तात्विक माहितीचा विचार करणार आहे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी प्राध्यापक डॉक्टर विलास बंडगर सहाय्यक प्राध्यापक उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर तर आज आपण संशोधनाविषयीची जी, जी तात्विक माहिती आहे या तात्विक माहितीचा विचार करणार आहोत तर मुळात म्हणजे संशोधन म्हणजे काय तर संशोधनाला काय म्हणायचं किंवा संशोधन का करायचं आहे आपल्याला तर ज्यावेळी आपल्यासमोर एखादी समस्या निर्माण होते आणि ती समस्या निर्माण झाल्यासा झाल्यानंतर ती समस्या सोडविण्यासाठी ज्या ज्या पायऱ्यांचा आपण वापर करतो आधार घेतो त्यालाच काय म्हणतात तर संशोधन असं म्हणतात याच अनुषंगाने आपण ज्यावेळी विचार करू त्यावेळी संशोधन म्हणजे काय एखाद्या समस्याबद्दलची माहिती पद्धतशीरपणे जमा करणे तिचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आणि संकलित माहितीचे तर्कशुद्धरित्या अर्थनिर्वचन करणे म्हणजे संशोधन होय तर बघा की संशोधन म्हणजे काय ज्यावेळी का आपल्यासमोर एखादी समस्या निर्माण होईल त्यावेळी तिचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी ती समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती जमा करणं तिचं व्यवस्थापन करणं आणि जी संकलित झालेली माहिती आहे तिचं तर्कशुद्धरित्या अर्थनिर्वचन करणं म्हणजे त्याच्यामध्ये सांख्यिकी तंत्राचा वापर करणं आणि त्या माहितीला अर्थ प्राप्त करून देणं म्हणजेच संशोधन होय संशोधनामुळं काय होतंय तर ज्ञानाचं क्षेत्र व्यापक करण्याकरता मदत होऊ शकते म्हणजे ज्ञान वाढण्यासाठी किंवा ज्ञानाचं जे क्षेत्र आहे ते अधिक विस्तृत करण्यासाठी खूप लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मदत करणं समस्याचं आकलन व निराकरण करण्याकरता संशोधन हे महत्त्वाचं साधन आहे म्हणजे आपल्याला निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी ती समजून घेणं आणि तिचं निराकरण करणं यासाठी संशोधन महत्त्वाचं आहे पुढचा मुद्दा आहे संशोधनाच्या व्याख्या तर ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये संशोधनाच्या संदर्भातली एक व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आहे वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एखाद्या विषयाचा बारकाईने केलेला समीक्षता समीक्ष समीक्षात्मक अभ्यास किंवा वैज्ञानिक चिकित्सा म्हणजे संशोधन होय म्हणजे कोणत्याही परिस्थिती स्थितीची परिस्थितीची वास्तव्याची बाबी जाणून घेण्यासाठी म्हणजे सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी एखाद्या विषयाचा बारकाईने केलेल्या समीक्षा समीक्षकात्मक अभ्यास म्हणजेच संशोधन होय परंतु या अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन पद्धतीचा काय केला जातो विचार केला जातो त्यानंतर टकमन नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी व्याख्या केलेली संशोधनाची संकलन व विश्लेषण करून तिचा अन्वर्थ लावण्याची व्यवस्थाबद्ध प्रक्रिया म्हणजे संशोधन होय माहितीचं संकलन करणं संकलन झाल्यानंतर तिचं विश्लेषण करून त्याला अर्थ लावण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला टकमन यांनी संशोधन असं म्हटलेलं आहे तिसरी व्याख्या आहे संशोधन हे नवीन ज्ञानाचं संपादन करणं आणि जुन्या ज्ञानाचं परीक्षण करण्यासाठी केलं जातं एकदम बरोबर आहे संशोधन म्हणजे काय नवीन ज्ञानाची निर्मिती करणं किंवा नवीन ज्ञान संपादित करणं आणि नवीन ज्ञान न करत असतो किंवा संपादित करत असतो त्यावेळी आपण जुन्या ज्ञानाचं परीक्षण म्हणजे पूर्वी झालेल्या ज्ञानाचं परीक्षण करत होतो ते अचूक आहे किती प्रमाणात अचूक होतं ही सगळी गोष्ट म्हणजे संशोधन होय तसेच आशयाला रूप देणं अज्ञाताला ज्ञात जगात ओढून आणणं म्हणजे संशोधन असं म्हटलं जातं म्हणजे संशोधन म्हणजे काय एखाद्या समस्येच्या संदर्भात माहिती गोळा करणं तिचं संकलन व्यवस्थित करणं तिचं निर्वचन करण्यासाठी तिला सांख्यिकी तंत्राचा सा वापर करून अर्थनिर्वचन लावून निष्कर्ष काढणं म्हणजे संशोधन होय संशोधनाच्या अनुषंगाने आपण ज्यावेळी विचार करू त्यावेळी संशोधनाचे तीन प्रकार पडतात मूलभूत संशोधन उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन तर बघा की हे संशोधनाचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे मूलभूत संशोधन मूलभूत संशोधन म्हणजे काय तर मूलभूत संशोधनामध्ये सिद्धांत आणि तत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो मूलभूत संशोधन हे खूप उच्च पातळीवरील संशोधन आहे आणि या संशोधनामध्ये सिद्धांत निर्मिती करणं एखादी थेरीज मांडणं एखादं तत्त्व मांडणं किंवा प्रिन्सिपल्स मांडणं ह्याचा काम याच्यामध्ये प्रामुख्याने केलं जातं उदाहरणार्थ विजेचा लावलेला थॉमस एडिसन यांनी लावलेला शोध असेल त्याच्यानंतर आत्ता कोविडच्या ज्या संदर्भात ज्या वॅक्सिनेश कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ह्या केलेल्या लसी आहेत किंवा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत की ज्याची पेटंट मिळाली जातात त्याला काय म्हणतात तर मूलभूत संशोधन असं म्हणतात त्याच्यामधून ज्ञान निर्मिती करणं आणि नवीन ज्ञानाची निर्मिती करून ती प्रत्यक्ष सिद्धांत रूपात मांडणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे प्रकार दुसरा आहे उपयोजित संशोधन आता उपयोजित संशोधनामध्ये काय केलं जातं तर जे मानसशास्त्रीय तत्व आहेत व सांख्यिकी तंत्राचं सा उपयोजन केलं जातं मानसशास्त्रीय त तत्वाचा वापर म्हणजे काय तर एखादा एक एक्स वाय झेड विषय मला गणित विषय शिकवताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास मग मानसशास्त्रामध्ये सांगितलं असेल की गणित विषय शिकवण्यासाठी का अडचणी येतात त्याच्यामधलं मानसशास्त्रामधलं कुठलं तत्त्व लागू पडतं उदाहरणार्थ अध्यापन पद्धतीची निवड असेल शैक्षणिक साधन असेल मुलांचा वयोगट असेल म्हणजे अशा प्रकारच्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग करून प्राप्त झालेल्या माहितीचं विश्लेषण आणि अर्थनिर्वचन करण्यासाठी संख्याकी तंत्र म्हणजे याच्यामध्ये मध्यमान असेल मद्यग असेल त्याच्यानंतर प्रमाण विचलन असेल सहसंबंध गुणक असेल आणि टी परीक्षक असेल अशा तंत्राचा वापर काय करून हे उपयोजित संशोधन केलं जातं तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे कृती संशोधन तर अध्ययन आणि अध्यापनात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जे संशोधन केले जाते त्यालाच कृती संशोधन असं म्हणतात दैनंदिन जीवनामध्ये अध्ययन आणि अध्यापन करताना आपल्याला एखादी समस्या निर्माण होऊ शकते मी शिकवलेलं माझ्या विद्यार्थ्यांना समजत नाही किंवा इयत्ता दुसरीच्या मुलांना इयत्ता पाचवीच्या मुलांना गणितातली जी मूलभूत क्रियेवरती जी गणित आहेत ती सोडविता येत नाहीत म्हणजे अध्ययन आणि अध्यापनाच्या संदर्भात ज्या ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्याचा विचार हा कृती संशोधनामध्ये प्रामुख्याने केला जातो त्यानंतर शेवटचा भाग आहे संशोधनाच्या पद्धती याच्यामधली पहिली पद्धत आहे ऐतिहासिक संशोधन पद्धती दुसरी आहे उपयोजित वर्णनात्मक अथवा सर्वेक्षण पद्धती तिसरी जी पद्धती आहे ती प्रायोगिक पद्धती तर बघा की ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये ज्यावेळी आपल्याला एखाद्या संस्थेचा एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करायचा असतो त्याच्यासाठी या ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा वापर केला जातो म्हणजे भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला काय म्हणतात तर ऐतिहासिक संशोधन पद्धती असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि एखाद्या जी मा कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था अशा संस्थेचा आपल्याला ज्यावेळी केस स्टडी अभ्यास करायचा असतो किंवा व्यक्ती अभ्यास करायचा असतो त्यावेळी या ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा काय केला जातो वापर केला जातो या ज्या तीन संशोधनाच्या पद्धती आहेत या प्रत्येक संशोधनाच्या पद्धतीचे पायऱ्या हा या वेगवेगळ्या आहेत दुसरा प्रकार आहे उपयोजित अथवा वर्णनात्मक स अथवा सर्वेक्षण पद्धत तर बघा की जी वस्तुस्थितीला किंवा सद्यस्थितीची किंवा जी पद्धत वर्तमान काळाशी संबंधित आहे त्या संशोधन पद्धतीस सर्वेक्षणात्मक पद्धत किंवा वर्णनात्मक पद्धत असं म्हणतात सद्यस्थितीमध्ये मा मला जाणवणाऱ्या समस्या याच्यामध्ये शैक्षणिक असतील आर्थिक असतील सामाजिक असतील विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात असतील अशा समस्या सोडवण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला जातो त्याला वर्णनात्मक किंवा सर्वेक्षण पद्धती असे म्हणतात आणि आपण एम एज्युकेशनच्या थेसीसाठी याच पद्धतीचा बऱ्याच अंशी वापर करणार आहोत आणि शेवटची पद्धत आहे प्रायोगिक पद्धती की ज्यावेळी एखादा प्रयोग करून प्रयोग करायची गरज भासली यत्ता आठवीच्या मुलांना भूगोलातील नकाशा वाचन ही गोष्ट येत नाही का येत नाहीत त्याची कारणं जाणून घेतली आणि त्याच्यावरती उपाययोजना केल्या किंवा त्याच्यावरती प्रयोग राबवला आणि प्रयोग राबवल्यानंतर विद्यार्थ्यांना नकाशा वाचन यायला लागलं म्हणजे एक प्रत्यक्षात या ठिकाणी प्रयोग करणं अपेक्षित असतं आणि याही देखील पद्धतीचा आपण आपल्या संशोधनामध्ये वापर करू शकतो म्हणजे आज आपण संशोधन म्हणजे काय त्याच्यानंतर संशोधनाचे प्रकार आणि संशोधनाच्या तीन पद्धती यांचा अभ्यास केलेला आहे आपण या पद्धतीच्यानुसार पुढील व्हिडिओमध्ये आपण या पद्धतींचा वापर कसा करायचा याविषयी माहिती घेणार आहोत आपण हा व्हिडिओ पाहिला याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद 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 आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म म म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण काय करा सबस्क्राईब करा आपण हा परत एकदा आपल्या सगळ्यांचं हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद